नगरजवळील केडगावमधील विष्णू येदुल्ला याला अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात कोर्टानं मरेपर्यंत जन्मठेपेची सजा सुनावली आहे ही सुनावणी अंतिम टप्प्यात असताना डीएनए रिपोर्ट नसल्यामुळं आरोपीला फायदा होण्याची शक्यता होती पण पुन्हा डीएनए तपासणी करून अहवाल सादर केला गेला आणि पीडित मुलीचं बाळ आणि आरोपी यांचे डीएनए जुळले त्यामुळं आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली